नमस्कार मित्रों, एमसीएम टीवी आणि साई सागर एंटरटेनमेंट नवी मुंबई तर्फे आयोजित स्टार महाराष्ट्र ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे, स्वकर्तृत्वाने आपलं नावलौकिक केलेलं आहे, अशा काही नामवंत व्यक्तींपर्यंत पोहोचून आम्ही त्यांची माहिती आणि त्यांचा संघर्ष तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। तसेच गेल्या 2 वर्षापासून आपल्या जगामध्ये देशामध्ये ज्या कोरोना महामारीने उच्छाद मांडलेला आहे, या महामारीला आटोक्यात आणण्यासाठी ज्या ज्या कोरोना योद्ध्यांनी देवदूतांनी प्रयत्न केले, नागरिकांचे प्राण वाचवले, अशा काही नामांकित व्यक्तीपर्यंत पोहोचून आम्ही त्यांना स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार देतो। गेल्या 6 वर्षापासून आम्ही हा पुरस्कार सोहळा घेत असतो, तर यावर्षी आम्ही ज्या कोरोना योद्ध्यांची आणि स्टार ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे अशा स्टार माणसांची निवड केलेली आहे, ते आहेत माननीय श्री देवीदास गंगाधर पवार साहेब, आयुक्त आहेत महानगरपालिकेचे परभणी येथील, मराठवाड्याचे ते असल्याने त्यांचं मूळ गाव नांदेड, 1994 ते MPSC पास झाले, त्याच्यानंतर 1996 ते आपल्या प्रशासन सेवेमध्ये रुजू झाले, योगायोगानं त्यांची पहिली पोस्टिंग ही परभणी येथेच झाली आणि त्यांनी मग कामाचा सपाटा लावला। अनेक असे उपक्रम त्यांनी केले जेणेकरून ते जनतेला आवडणारे ठरले, हवे हवेशे वाटणारे ठरले, जेथे जेथे ते गेले तेथे तेथे त्यांनी अनेक अशी समाज उपयोगी आणि जनतेला भावतील अशी कामं केली। तर जाणून घ्या माननीय श्री देवीदास गंगाधर पवार साहेब, आयुक्त महानगरपालिका परभणी। सर नमस्कार। नमस्कार। प्रथमतः आपणास हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद सर। आम्ही MCM TV आणि साई सागर एंटरटेनमेंटतर्फे जो तुम्हाला स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार देणार आहोत, याबद्दल आपलं मत काय? MCM TV आणि साई सागर एंटरटेनमेंट यांनी मला 2 दिवसापूर्वी फोन केला आणि आपली मुलाखत घ्यायची असं म्हटलं, त्यावेळेला आश्चर्यच व्यक्त केले की असं काही आपण काही काम केलेलं असं आणि असं काही पुरस्कार मिळाला। एक मोठं भाग्य समजतं की अशा पद्धतीने मला हा पुरस्कार मिळत आहे आणि सामान्य जनतेतून मला असा प्रतिसाद आहे हे मला पहिल्यांदाच कळलं आहे। त्याबद्दल मी आपल्या MCM TV आणि साई सागर एंटरप्राइजेसचे धन्यवाद म्हणतो। सर धन्यवाद। सर तुम्ही मूळ म्हणजे मराठवाड्या मातीतले आहात, नांदेड हे तुमचं गाव आहे, मला इथल्या काही आठवणी सांगू शकाल का? तर तसं नांदेड माझं गाव आहे, खेडे नांदेडमध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये माझं एक युगा म्हणून गाव आहे आणि त्या ठिकाणी मी माझ्या मामाच्या गावी माझ्या शिक्षण घेतलेलं आहे। त्यानंतर मी परभणी येथे ॲग्रिकल्चर कॉलेजला लागलेलं आहे, मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये मी अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट झालेला आहे आणि या परभणी भूमीची मी फार ऋणी आहे, कारण या परभणीमध्ये शिकायला भेटलं, या ठिकाणीच माझे वर्गमित्र, इतर मित्र, वरिष्ठ आणि माझी गुरुजनांनी स्पर्धा परीक्षेसाठी आणि इतर अभ्यासासाठी मला जे मोलाचं सहकार्य केलं, त्यामुळे कदाचित मी चांगल्या पद्धतीने समाजाचे काम करण्यासाठी मला योग लाभलेला आहे। सर गेल्या 2 वर्षापासून जगामध्ये ज्या महामारीनं उच्छाद मांडलेला आहे, जी कोरोना म्हणजे COVID-19, जसं की या COVID-19 ज्यावेळेस चीनमधून प्रवेश केला त्याच्यानंतर तो जगभर पसरला, त्याच्यानंतर हळूहळू त्याचे अनेक लोक प्रभावित झाले, अनेक लोक मृत्युमुखी पडले, भारतामध्ये ज्यावेळेस तो आला भारतामध्ये त्याने हळूहळू आपले पाय पसरायला सुरुवात केली, ज्यावेळेस परभणीमध्ये पहिला पेशंट महानगरपालिकेला सापडला त्यावेळेस महानगरपालिकेतर्फे काय काय आणि कशा कशा उपाययोजना केल्या? COVID-19 हा जागतिक महामारीचा रोग, हा आश्चर्यकारक रोग आहे आणि हा 7 रोग आहे। प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेचं कर्तव्य आहे की आपण 7 रोगाची बंदोबस्त करणे। त्या अनुषंगाने की मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये वगैरे आपल्याला हा साथीचा रोग आपल्या जगामध्ये दिसला आणि भारतामध्ये लगेच परावर्तित झालं या ठिकाणी, आणि हे होत असताना
अतिशय आश्चर्यजनक वाटायचं की असे अनेक रोग होतात आणि आपल्याला काय तुम्ही होऊन जातील नेहमीच असा प्रशासनाला वाटायचं. परंतु ज्या ज्या अर्थाने जागतिकरित्या आणि माननीय केंद्र शासनाने राज्य शासनाने यावेळेस सिरियसली याच्यावरती उपाययोजनासाठी वेगवेगळे उपाययोजना नवीनच हा रोग असल्यामुळं काय करायचं काय नाही करायचं यासाठी वेळोवेळी आम्हाला सूचना येत होत्या. बेसिकली मी पहिला याच्यावेळेस लाटमध्ये आणि पहिला महिनाभर तर मेपर्यंत तर मी अंबरनाथ नगरपालिका येत होतो आणि त्या ठिकाणी बेसिक शासनाने ज्या सूचना सांगितल्या होत्या त्याचं अतिशय तंतोतंत पालन लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्या मार्फत त्या ठिकाणी मी केलं. आणि अक्षरशः जो लॉकडाऊन जो करायचा होता त्याच्या आधी आम्ही जनजागृतीचा प्रयत्न केला आणि अक्षरशः आम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हे केलं. यासोबतच मी माझ्या परभणीमध्ये पहिले जे कमिशनर होते माझे मित्रच होते रमेश पवारसाहेब त्यांनी अतिशय जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग जिल्हा परिषद आणि सिव्हिल हॉस्पिटल यांच्या मा संयुक्तरित्या अतिशय माननीय जिल्हाधिकारी माझ्या साहेबाच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं आणि परभणी जिल्ह्यामध्ये कोविडचा बंदोबस्त अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला. लॉकडाऊन असेल किंवा लोकांना मास्क वापरण्याची हे असेल किंवा सोशल डिस्टन्स मेंटेन अतिशय प्रभावपणे राखला आणि त्यावेळेस अतिशय महाराष्ट्रामध्ये सगळीकडे कोविड पसरलं असताना परभणीमध्ये त्यावेळेस सुरुवातीला पसरलं होतं आणि त्यानंतर पसरल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने बंदोबस्त झाला. नियोगायोगाने मे महिन्यामध्ये माझी या ठिकाणी नियुक्ती झाली आणि तेव्हापासून हा बंदोबस्त करण्यासाठी अतिशय पहिल्या पेजमध्ये आम्ही प्रयत्न केला. या ठिकाणी जनजागृती करणे नागरिकांचा सहभाग घेणे लोकप्रतिनिधींचा सहभाग घेणे अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी केलं. आणि इतर जिल्ह्याच्या मानानं किंवा इतर शहराच्या मानानं म्हणजे परभणी शहरामध्ये चांगल्या पद्धतीने बंदोबस्त झाला. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण जिल्हाधिकाऱ्याचं मार्गदर्शन जिल्हा परिषद CO महापालिका आयुक्त सिव्हिल सर्जन आणि DHO आम्ही संयुक्त अशी टीम ठेवली होती आणि संयुक्तरित्या आम्ही या ठिकाणी काम केलेलं होतं. त्यामुळं चांगल्या पद्धतीने बंदोबस्त राहिलेलं होतं आणि पहिल्या पेजमध्ये अतिशय तुरळक असे पेशंट आमच्याकडे होते आणि औषधाचा बंदोबस्त असेल किंवा ऑक्सिजनचा बंदोबस्त असेल आम्ही चांगल्या पद्धतीनं संयुक्तरित्या केला. त्यामुळं आम्हाला चांगलं हे झालेलं आहे. या ठिकाणी होम क्वारंटाईन असेल किंवा क्वारंटाईन असेल किंवा होम आयसोलेशन असेल हे आम्ही चांगल्या पद्धतीने मेंटेन केलं. त्यामुळं आणि याला नागरिकांनीसुद्धा तितकाच चांगला प्रतिसाद दिला परभणीच्या त्यामुळं चांगल्या पद्धतीने आम्हाला पहिल्या पेजमध्ये कंट्रोल करतो. सर ज्यावेळेस सेकंड लाट आली आणि पुन्हा लॉकडाऊन झालं त्यावेळेस आपल्या महानगरपालिकेतर्फे पुन्हा काय काय उपाययोजना करण्यात आली? बेसिकली पहिली लाट जी होती ती साधारणपणे फेब्रुवारीमध्ये आमच्याकडे जानेवारी फेब्रुवारीमध्ये कमी झाली. तर कमी झाल्यामुळं आम्ही काही थोडंसं शिस्तीने बसलो ना की शांत बसलो नव्हतो. आम्ही लोकांची जनजागृती करणं रॅपिड अँटीजेन टेस्ट करणं आणि नागरिकांना मास्क वापरा सोशल डिस्टन्स करा मेंटेन करा हे आम्ही सांगतच होतो. हे असताना आम्हाला असं वाटलं की आता यापुढे करोना बऱ्यापैकी नियंत्रित झालेला आहे मी नियंत्रणात राहिलं असं वाटत होतं. परंतु असं असताना अचानकपणे मार्चपासून हा करोना खूप मोठ्या पद्धतीनं सेकंड लॉट जी आली ती फारच अतिशय भयानक अशी होती. कारण पहिल्या लाटमध्ये साधारण 3648 साधारणपणे 3500 पेशंट आमच्याकडे झालेले होते शहरामध्ये. परंतु सेकंड लॉटमध्ये अतिशय असा धक्का बसला की मार्चमध्येच आमचे 3500 पेशंट झाले आणि फेब्रुवारीमध्ये एप्रिलमध्ये तर साधारणपणे 8000 पेशंट होते आमच्याकडे. असं करत असताना मे महिन्यामध्ये 2500 पेशंट कमी आले असे एकूण आमच्याकडे दुसऱ्या लाटमध्ये 13000 पेशंट आणि पहिल्या लाटमध्ये 3500 पेशंट असं विचार केलं तर एकूण 17500 जवळपास आमच्याकडे पेशंट पूर्ण याच्यात झालेले होते. सेकंड लाटचं असं वाटत होतं की आता आपण काय करायचं आणि कसं नाही करायचं. विशेषतः पेशंट सिरियस होत होते ऑक्सिजनची गरज आणि रेमडेसिवीर आणि इतर औषधाची गरज ही अत्यंत महत्त्वाची होती. परंतु आम्ही संयुक्तरित्या जिल्हाधिकारी सिव्हिल सर्जन जिल्हा परिषद CO आणि आम्ही दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात कंटिन्यू आम्ही बसायचं सोशल डिस्टन्सिंग आहे की नाही मास्क वापरतात की लोक नाही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होते का नाही ह्या सगळ्या आम्ही गोष्टी पाहत होतो आणि नागरिकांना आम्ही बाहेर पडू देत नव्हतो. माझे कर्मचारी
गल्लोगल्ली आम्ही लावलेले होते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही नियंत्रणाचा प्रयत्न केलेला, तरी पण ही लाटच अशी होती की एकदम लक्षात येत नव्हतं. आणि विशेषतः एक पेशंट जर घरी झाला तर त्याच घरी जास्त पेशंट व्हायचे, यामुळे थोडंसं लक्षात येत नव्हतं की नेमकं कसं करायचं. आणि त्यामुळं आम्ही सेकंड लाटमध्ये चांगल्या पद्धतीनं असं कंट्रोल केलेलं आहे. आणि औषधी देणं, आर्टिफिशियल टेस्ट करणे, त्याच्यानंतर लोकांना दवाखान्यात नेणे, आणि आम्ही लोकांना टेस्ट केल्यानंतर सोडत नव्हतो, आम्ही त्यांना क्वारंटाईन करत होतो किंवा होम घरीच ठेवत होतो, आम्ही त्याच्यावर नियंत्रण करत होतो. आमच्याकडे चांगल्या पद्धतीनं एक इथं टीम तयार केलेली होती आणि आम्ही फोनवरती त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करत होतो आणि नागरिक चांगले आहेत की नाही ते विचारणा करत होतो. आणि ज्या नागरिकांना थोडी जरी शंका आली तरी आम्ही त्यांना टेस्ट करण्यासाठी सांगत होतो. आमचे शिक्षक असतील, आमची सेवावी संस्था असतील, नागरिक असतील, नागरिकामधले करोनायोद्धा असतील, हे आमच्यासोबत असायचे. आणि आम्ही घरोघर जाऊन सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्यामुळं आम्हाला बऱ्यापैकी कंट्रोल करता आलेलं आहे. सर, आज या मुलाखतीच्या निमित्तानं तुम्हाला करोना काळामध्ये फर्स्ट आणि सेकंडमध्ये ज्या ज्या लोकांनी तुम्हाला सहकार्य केलं किंवा मार्गदर्शन केलं, जनतेची देखभाल करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी तुम्हाला मदत केली, अशा काही व्यक्तींची आज मुलाखतीमध्ये नाव घेता येईल? यामध्ये खरं तर मार्गदर्शनामध्ये तर जिल्हाधिकारी मुगळीकर साहेबच होते, त्याच्यानंतर आमचे जिल्हा परिषद CO आम्ही आणि मी चांगल्या पद्धतीनं आम्ही हे या ठिकाणी मार्गदर्शन, याशिवाय आमचे महापौर असतील, लोकप्रतिनिधी, आमदार असतील, खासदार असतील, हे चांगल्या पद्धतीनं आमच्याशी समन्वय साधत होते. आणि खासदार जाधव साहेब असतील किंवा आमदार राहुल पाटील असतील आणि ह्या चांगल्या पद्धतीनं हे केलेलं आहे. आमची महापौर मॅडम आणि आमची उपमहापौर वाघमारे साहेब यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि सन्मान्य सदस्य गोल्लोगोली नागरिकांना सांगत होते असे चांगल्या पद्धतीने नाव घेता येते. यामध्ये करोना योद्धा म्हणून सुशीलकुमार देशमुख आणि त्यांची टीम यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. सर, पोलीस प्रशासनाचंही तेवढंच महत्त्वाचा रोल होता, कारण पोलीस प्रशासनाने जेवढी खबरदारी आणि जेवढं स्वतःला झोकून देऊन पोलीस प्रशासनाने प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावांमध्ये शहरांमध्ये खूप मोठं कार्य केलं, या त्याबद्दल आपण काय सांगतो? आमचे ही खरोखर आहे की जर पोलिसांचं जर नियंत्रण नसतं तर ही महामारी कुठे गेली होती सांगता येईल. महापालिका आणि पोलीस प्रशासन आम्ही संयुक्तरित्या काम केलेलं आहे. मग ते आमचे चार नाके असतील ना महापालिकेचे, ते चार नाक्यावरती आम्ही पोलीस प्रशासन आम्ही असून त्या ठिकाणी आम्ही आर्टिफिशियल टेस्ट करण्याचे काम केलेले. बाहेर जर लोक फिरत असतील तर त्या ठिकाणी आम्ही पोलीस आणि प्रशासन म्हणून काम केलेलं आहे. याशिवाय आमची ज्या ठिकाणी क्वारंटाईन कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करायचं होते, ज्या ठिकाणी बॅरिकेडिंग वगैरे केली होती, त्याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं पोलिसाने आम्हाला मदत केलेली आहे. इव्हन पोलिसाच्या SP साहेब स्वतः DYSP आम्ही स्वतः गल्लोगल्ली फिरत होतो, वेळोवेळी थांबत होतो, जागोजागी थांबत होतो, नागरिकांना मी समजून सांगायचं, त्यामुळं बऱ्याच पद्धतीने कंट्रोल झालेलं आहे. सर, दुसऱ्या लाटेपेक्षा पहिल्या लाटेमध्ये नागरिकांमध्ये कोरोनाची प्रचंड भीती होती की प्रत्येकाला असं वाटायचं की काय होईल, जगू किंवा वाचू, किंवा परिवारासोबत सतत घरामध्ये राहणं, याच्याबद्दल आपण त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी महानगरपालिकेतर्फे काय उपाययोजना केल्या? याच्यामध्ये मनोधैर्य वाढवण्यासाठी आम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं. खरं तर प्रशासनाला सुद्धा यामध्ये करोनासाठी काय नियंत्रण करायला पाहिजे, कसं करायला येईल, तर आम्हाला जिल्हा प्रशासन आणि माननीय मुख्यमंत्री साहेब नेहमी व्हिडिओ कॉन्फरन्स घ्यायचे, त्यांनी मार्गदर्शन करायचे. आमचे आरोग्य मंत्री असतील त्यांनी सुद्धा, आणि नेहमी आम्ही तज्ज्ञ लोकांशी आम्ही समन्वय साधायचा आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी आम्हाला सुचवल्या त्या गोष्टी आम्ही नागरिकांवर सांगायचं. या ठिकाणी आम्ही फेसबुक लाईव्ह सुद्धा केलेलं होतं काही दिवस. आम्ही दररोज बातम्या द्यायचं, प्रेस नोट द्यायचे, आम्ही नागरिकांना घरोघरी जाऊन सांगायचं. आणि आपली जी 12 बलुतेदार आहेत, 12 बलुतेदाराच्या सगळ्यांना आम्ही याच्यामध्ये सहभागी करून घेतलं होतं. त्यांनी गल्लोगल्ली जाऊन ह्याचं कसं करोना आहे, काय काय घाबरू नका, काय करायचं, काय नाही करायचं, याचं प्रबोधन चांगल्या पद्धतीनं केलेलं होतं. त्यामुळं बऱ्याच पद्धतीनं नागरिकांना घरी राहण्याचं आम्हाला हे करता आलं. तरी पण नागरिकांची हे म्हणणंच होतं की घरी आम्ही किती दिवस राहायचं, काय राहायचं, परंतु त्या पद्धतीत पहिल्या लाटेमध्ये जी भीती होती
ती भीती दुसऱ्या लाटेमध्ये नव्हती, त्यामुळे लोक पहिल्या लाटेला टेस्टला सुद्धा लोक यायचे नाही, आम्ही घरोघरी जाऊन समजून सांगून टेस्ट करून घ्यायच्या. सेकंड टेस्टला मात्र त्यांना थोडी शंका आली, तरी टेस्टला यायची. या ठिकाणी IMA आणि इतर डॉक्टरसुद्धा आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे. प्रायव्हेट डॉक्टरनीसुद्धा आम्हाला खूप चांगले केलेलं. प्रायव्हेट हॉस्पिटलसुद्धा कोरोनाचे जे हे झालेले ते सुद्धा खूप चांगले होते. सर आपण 1996 आणि 1997 परभणीमध्ये होतो तो काळ, आणि आता 2021 या काळामध्ये परभणीचा कसा विकास झालेला आहे, आणि आज तुमच्यावर एक जबाबदारी आहे, तुम्ही परभणी महानगरपालिकेचे आयुक्त आहात, तर अजून विकास कामं कशी झाली पाहिजे, परभणी अजून सुंदर स्वच्छ आणि निरोगी कसं होईल याबद्दल आपल्या काय कल्पना आहे? या ठिकाणी मी विद्यार्थी म्हणून या परभणी शहरामध्ये फिरत असताना असं विचारही केलं नव्हतं की आपण या ठिकाणी आपल्याला नोकरी भेटेल, या ठिकाणी आपल्याला जनतेची सेवा करायला मिळेल असं कधी स्वप्नातही आलेलं नसावं माझ्या. परंतु योगायोगाने पहिल्या वेळेसही काही दिवस जिल्हा प्रशासनामध्ये काम केलेलं होतं, आणि आता या ठिकाणी आयुक्त म्हणून काम करत असताना परभणी शहर हे खूप चांगलं शहर आहे. या ठिकाणचे नागरिक चांगले आहेत, लोकप्रतिनिधी चांगले आहेत, आणि ह्या शहराचा विकास होण्यासाठी खूप चांगलं असं शहर आहे. कारण या ठिकाणी रेल्वेचंसुद्धा जाळं चांगल्या पद्धतीनं आहे, आणि हे तसं विचार केला तर भारताचं सेंटर शहर आहे असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं. कारण इथून आपण बेंगलोरला जाऊ शकतो, या ठिकाणून आपण दिल्लीपर्यंत जाऊ शकतो असं रेल्वेचं जाळं आहे. या जिल्ह्याला जिल्ह्यातूनच आहे, त्यामुळे अतिशय असं चांगलं जिल्हा आहे, आणि या ठिकाणी खूप चांगली प्रगती होऊ शकते. पूर्वी थोडीशी प्रगती नव्हती, परंतु आता चांगल्या पद्धतीने प्रगती झालेली आहे, आणि अजूनही चांगली प्रगती करण्याला या शहरामध्ये खूप चांगलं आहे. या शहरामध्ये स्वच्छ शहर, सुंदर शहर असं म्हणण्याचं मी आज धाडस करणार नाही, पण चांगल्या पद्धतीनं सुरुवात झालेली आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये या नागरिकाशी जर मी समन्वय साधून आता जे स्वच्छतेचं काम सुरू केलेलं आहे, निश्चितपणे असं चांगल्या पद्धतीनं या शहराची स्वच्छता आणि स्वच्छतेसाठी जे काही प्रकल्प तयार करायचे ते चांगल्या अंतिम स्टेजमध्ये आलेले आहेत. ते सुद्धा या ठिकाणी कचऱ्यापासून जी प्रक्रिया करण्याचं केंद्र आहे ते आम्ही चांगल्या पद्धतीने सुरू केलेलं आहे, आणि नागरिकाला तर विश्वास बसलेला आहे की आता घर 100% घरोघरी घंटागाडी जाते, आणि ओला कचरा सुका कचरा करण्याचंसुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने नागरिकांना सांगत आहोत. बरेच नागरिक याच्यामध्ये सांगत आहेत, आमचे बचत गट असतील, आमच्या महिला मंडळ असतील, आणि आमचे लोकप्रतिनिधी असतील, ते चांगल्या पद्धतीने सांगत आहेत, आणि त्यामुळं ह्या शहरामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये स्वच्छ शहर सुद्धा चांगलं दिसणार आहे. आणि यासोबतच आम्ही वृक्षारोपणाचा खूप चांगला कार्यक्रम यावर घेतलेला आहे, आणि नागरिकसुद्धा स्वइच्छेने माझ्याकडे येतात आम्हाला झाडं पाहिजे म्हणून वृक्षारोपणासाठी, आणि ते आम्ही रोपटे देण्याचं चांगल्या पद्धतीने करत. साधारण यावर्षी मी 11,000 रोपटे घेतलेले आहेत, आणि ते आम्ही बरेच लावलेले आहेत, आणि आम्ही ओपन स्पेसमध्ये 6 ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून बनवलेले 6 ठिकाणी आम्ही ओपन स्पेसमध्ये प्लांटेशन केलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने काही दिवसांनी खूप चांगल्या पद्धतीने वृक्षारोपण दिसणार, आणि हिरव शहर निश्चितपणे आज हिरव शहर आहे, उद्या हिरव शहर दिसणार आहे. परंतु या शहराला मराठवाडा कृषी विद्यापीठाची साथ लागलेली आहे, आणि एक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि महापालिकेचा काही भाग महापालिका हातीमध्ये आहे, त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने हे होणार आहे. या ठिकाणी अजून चांगलं स्वच्छ सर सुंदर होण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प अंतिम स्टेजमध्ये असताना अंडरग्राऊंड ड्रेनेजची सुद्धा स्कीम प्रपोजल तयार करून शासनाला मी पाठवलेली, ती नेमकं आता शासनाकडे एक मीटिंगही झालेली आहे, आणि ती मंजूर होऊन या शहराला घनकचरा व्यवस्थापन आणि जलशुद्धीकरणाचा चांगल्या पद्धतीचा प्रकल्प या ठिकाणी होईल, आणि आता जे छोटे छोटे जे प्रॉब्लेम आहे ते निश्चितपणे सुधारतील असं मला वाटते. याच्यासाठी नागरिकांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं. ओला कचरा सुका कचरा आम्ही सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने द्यायला सुरुवात झालेली आहे, आणि निश्चितपणे काही कालावधीमध्ये खूप चांगलं असं शहर स्वच्छ सुंदर आहे असं वाटतं. सर आपण 1998 ते 2000 परळी येथे मुख्याधिकारी होता, त्यावेळेस तिथं तीर्थक्षेत्राचा आपण विकास कामाची भरपूर कामं केलेली आहेत. त्याच्यानंतर आपण लातूरला होता, त्याच्यानंतर यवतमाळ, त्याच्यानंतर वसई विरार, त्याच्यानंतर बदलापूर अंबरनाथ, इथे तुम्ही विकासाची जी बांधणी केली आणि लोकांना तो विकास माहिती नव्हता, तो विकास तुम्ही त्यांच्यापर्यंत कसा पोहोचवला?
यामध्ये काम करत असताना चांगल्या पद्धतीने वरील वरिष्ठांचं मार्गदर्शन लागलेलं आहे. परियोजनामध्ये काम करत असताना स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब टेक्निशियन होते आणि त्या काळामध्ये मी त्या ठिकाणी मी मुख्यालय काम करत असताना त्यांनी विकास करायचा आणि सामान्य जनतेचे काम करायचे हे दोन शब्द मला अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितले होते पहिल्या भेटीमध्ये. आणि तो ते लक्षात ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम सुरू केलं होतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीर्थक्षेत्र विकास योजना तयार केली आणि ती इम्प्लिमेंट केली. गावामध्ये सिमेंट रोड असतील, अतिक्रमण असतील ते काढले, त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली मंदिराच्या बाजूला. मंदिराला लागून जो टेकडी आहे त्या टेकडीवर चांगल्या पद्धतीचं गार्डन, भक्त निवास असे खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलेले आहे. तो खूप मोठा चांगला आनंद मी तुम्हाला त्या ठिकाणी आपण एक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं वैद्यनाथजींच्या सेवा असं म्हणायला हरकत नाही, पण त्या ते सेवा करता करता नागरिकांची सुद्धा सेवा चांगल्या पद्धतीने करता आली याचा मला आनंद वाटतो. सर लातूर, लातूरला एक चांगल्या पद्धतीने विकासाची कामं केलेली आहेत. घनकचरा व्यवस्थापनामध्ये चांगलं काम केलेलं आहे. त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण असेल किंवा त्या ठिकाणी आज जे नाना नानी गार्डन आहे एक चांगलं असं भव्य आणि मनोरंजनाचं ठिकाण आहे ते मी असताना त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आज त्याला खूप चांगलं महत्त्व. याशिवाय महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी शॉपिंग कॉम्प्लेक्सेस केलेले आहेत ते सुद्धा खूप चांगलं होतं. यवतमाळमध्ये आपण ब्युटी तत्वावर अनेक इमारतीचं बांधकाम केलं काही आणि नगर परिषदेचं उत्पन्न वाढण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न याबद्दल काय सांगाल? यवतमाळचे नागरिक लोकप्रतिनिधी खरंच मला चांगले वाटतात. त्या ठिकाणी काम करत असताना योगायोगाने माझी बदली तिथं 2002 झाली आणि त्या ठिकाणी संत गाडगेवर स्वच्छता अभियान सुरू झालं त्यावर्षी. आणि सुरू झाल्यानंतर मी सन्मान्य सदस्य माननीय अध्यक्ष यांना समजावून सांगितलं की आपल्याला असं असं करायचं. त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने साथ दिली आणि मग जिल्ह्यामध्ये संत गाडगेवर स्वच्छता अभियानात पहिली, महाराष्ट्रात विभागात पहिली आणि महाराष्ट्रामध्ये दुसरी आली संत गाडगेवर स्वच्छता अभियानामध्ये. ही खूप चांगली बाब आहे. पहिल्याच वर्षी यवतमाळ शहर संत गाडगेवर स्वच्छता अभियानात जिल्ह्यात पहिलं, विभागात पहिलं आणि महाराष्ट्रात दुसरं येणं हे खूप चांगलं आहे. आणि हे एकट्याचं काम नाही आहे तर नागरिकांचं लोकप्रतिनिधीचं काम आहे. हे करत असताना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बी ओ डी बेसिसवर शॉपिंग कॉम्प्लेक्स कम ऑफिस केलेलं आहे ते अतिशय सुंदर असं काम आहे. याशिवाय दुसरे 2 शॉपिंग कॉम्प्लेक्स केलेले, त्यामुळे महापालिकेचं आर्थिक उत्पन्न चांगल्या पद्धतीने वाढलेलं आहे. हे करत असताना अजून इतरही खूप चांगल्या पद्धतीनं उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न केले, त्याला लोकप्रतिनिधीने खूप चांगली मदत केली, त्यामुळे खूप चांगलं झालेलं आहे. सर मुंबई म्हटल्यानंतर महाराष्ट्राची राजधानी, या राजधानीच्या जवळ असलेले वसई विरार, त्याच्यानंतर बदलापूर, अंबरनाथ इथेही आपण मुख्याधिकारी म्हणून काम केलं, इथेही आपल्या कामाची प्रशंसा होते. असे काय जादू आहे तुमच्याकडे जेणेकरून तिथं तुम्ही कामं करत गेले? जादू काही असं नाही, मी सामान्य माणूस आहे, सामान्य माणूस म्हणून काम करतो. माझ्या मनामध्ये एकच आहे की सामान्य माणसाची कामं वेळेत झाली पाहिजे आणि हे करण्यासाठीचे माझे प्रयत्न असतात. आणि हे करत असताना प्रशासनाच्या काय अडचणी आहेत, प्रशासनाचं कसं दूर करायचं आणि प्रशासनामध्ये काम करत असताना कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित देऊन चांगल्या पद्धतीनं कसं करायचं हे माझं प्रयत्न असतं आणि मी ते करत असतो. हे करत असताना कर्मचारी आणि लोकप्रतिनिधीसुद्धा मला सहकार्य करतात, त्यामुळं सहज काम होतात, मला कुठल्या कामामध्ये अडचणी येत. सर भविष्यातलं स्वप्न काय? भविष्यातलं स्वप्न आता मोठा प्रश्न आहे, कारण कधी स्वप्नच पाहिलं नाही. आतापर्यंत स्वप्न पाहायचं जर ठरलं माझ्या शहरात काय चांगलं करता येते आणि कसं करता येते हेच स्वप्न पाहिलेले आहे. भविष्यामध्ये स्वप्न काय नाही, मस्त निवांत राहणे आणि जनतेची सेवा जीवनभर जितके दिवस करता येईल तेव्हा तितके दिवस करत राहिले. आईवडिलांचा जो काळ होता ती परिस्थिती आणि आत्ता तुमचा परिवार याबद्दल आपण काय सांगा? आई वडिलांची परिस्थिती आणि आताचा परिवार यामध्ये एकच सांगेल की माझे आई वडील अतिशय मायाळू, शांत स्वभावाचे आणि आनंदी होते. आनंदी वडील आता माझे नाही परंतु आई आहे. अतिशय असं आनंदी असं माझं कुटुंब तेव्हा होतं. मोठा परिवार आहे, 4 भाऊ 4 बहिणीचा आमचा परिवार आहे आणि अतिशय आनंदी आणि समाधानी आहे. पूर्वी होते आणि आताही तसेच आहे. सर तुमच्या कारण प्रशासनामध्ये काम करत असताना
अनेक ठिकाणी बदली होते अचानक, त्यावेळेस तुमचं जे विराड आहे, परिवार आहे, हे सोबत नेणं कितपत शक्य असायचं आणि कितपत अशक्य असायचं? मी नोकरी करत असताना, बदली होत असताना खरा सपोर्ट पडलं तर माझ्या मिसेसचा सपोर्ट आहे, माझ्या पत्नीचा सपोर्ट आहे. आणि असं कधीही काही वाटलं नाही की बदली झाल्यानंतर काय करावं, कसं करावं, काय नाही, अतिशय शांतपणाने. आहेच विराट छोटूसं आणि योगायोगानं मराठवाड्यात काम करत असताना, परळी म्हणा, लातूर म्हणा, परभणी म्हणा, नांदेडपासून जवळ असल्यामुळे फार काही एवढी अडचण झाली नाही. जवळ यवतमाळ होतं, काही अडचण झालेली नाही. इथून फक्त एकदा विराटला बदली झाली तेव्हा कसं करायचं, काय करायचं, तिकडे कसं राहायचं हा मोठा विषय होता. परंतु अतिशय चांगलं झालं, मुलंही लहान होती त्यामुळे फार अडचण गेलेली नाही. आणि देवगावान तिथे गेल्यानंतर चांगल्या पद्धतीनं राहिलो आणि अतिशय चांगला असा विशेष पत्नीचा सपोर्ट. आणि विशेषतः यामध्ये माझे मोठे भाऊचा खूप चांगला होता. कामाची पावर माझे मोठे भाऊ आहेत, ते प्रशासन MPSC पास झालेले, फॉरेस्ट ऑफिसर RFO पास झाले, आता DFO काम करतात. आणि ही तर माय गॉड, तो माझे गुरु, ते माझा देव, तेच माझे सगळे आहेत. कारण अतिशय माझ्या कुटुंबामध्ये कदाचित ते माझे बंधू नसते तर आम्ही तुम्हाला थोड्या वेळात तुम्ही म्हणलो माझं कुटुंब आनंदी आहे हे म्हणता असतील नाही असाही थोडासा प्रश्न होता. मुलं किती आहेत? एक मुलगा आहे मला, इंजिनिअरिंग झालेलं आहे जस्टात. एक मुलगी आहे, मुलगी सुद्धा आता MBBS करते. कोणता कर्तव्य मुलांचं? मुलाचं आता बघ पुढे काय करतो, तो आता ग्रॅज्युएट झालेला आहे आणि त्याच्या मनावर ठेवलेलं आहे तू काय करायचं. अच्छा, आपण काय प्रेशर म्हणा किंवा बर्डन म्हणा काही विषय घ्यायला. सर, प्रशासनामध्ये काम करत असताना चांगले वाईट असे अनुभव तुम्हाला येत गेले, परंतु तुम्ही त्याच्यामध्ये न डगमगता आपली जी ध्येय आहे, ज्या कल्पना आहे, त्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही अहोरात्र एक केली. कारण कोरोना या काळामध्ये दिवस रात्र तुम्ही लोकांनी सगळ्यांनी काम केले. तुमच्या सर्व टीमला आमच्या MCM TV तर्फे सॅल्यूट आहेच. या काम करत असताना तुम्हाला जी सहकारी मंडळी होती त्या सहकाऱ्यांना, तुमच्या शेवटचा जो साफसफाईवाला कर्मचारी जरी असेल त्याला सुद्धा आमचा MCM TV नमस्कार आहे. सर, येणाऱ्या नवीन पिढीला, प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपण काय संदेश द्याल? येणाऱ्या नवीन टीमी प्रशासकीय प्रशासनामध्ये येणाऱ्या नवीन टीमला एवढं सांगेल की आपण फक्त एकच विचार करायचा की मी समाजसेवक आहे आणि समाजाची सेवा केल्यानंतर आपला आनंद मिळतो. त्यामुळं समाजसेवा विचार न करता करावी आणि समाजामधला आणि महापालिका आपल्या प्रशासनामधला जो शेवटचा माणूस आहे त्याचं काम वेळेत कसं होईल याकडे सतत काटकाने प्रयत्न करायचा एवढं मला वाटतं. सर, परभणी म्हणजे मराठवाड्यामध्ये अनेक कलाकार आहेत, कलावंत आहेत. कोणी चित्रपटामध्ये, कोणी नाटकांमध्ये, कोणी लोकनाट्यामध्ये आहे, कोणी पथनाट्यामध्ये आहे, असे अनेक वंचित लोक आहेत. अशा लोकांसाठी महानगरपालिकेतर्फे काही नवीन योजना आहे? आमचं नटराज नगर रंगमंदिर म्हणून होतं, ते पूर्वी खूप चांगलं असं या शहराला विकसित, म्हणजे या शहराला जे काही कला दिलेले आहेत, ती कलावंत दिलेले आहेत, त्या नाट्यगृहातून दिलेले असावं असं मलाही वाटते. ते आता थोडं विस्कळीत झालेलं, त्याच्यामुळे दोन वर्षापासून थोडंसं बंद आहे. हे करत असताना सुद्धा महापालिकेनं, इथल्या लोकप्रतिनिधीनं हा विचार केला की या शहरामध्ये अजून एक चांगलं नाट्यगृह असलं, ते आपण नाट्यगृहाचं काम सुरू आहे. अशी आता 80% वगैरे काम सुरू आहे, येणाऱ्या काही दिवसामध्ये ते नाट्यगृह चांगलं होईल. इथल्या कला होताना अजून तेच पूर्वीचे दिवस येतील असं मला वाटते की या ठिकाणी नाटककार असतील किंवा पथकथा घेणारे असतील, चित्रपटांसारखे या ठिकाणी कला कवीसुद्धा होऊन गेलेले आहेत. असे खूप चांगलं शहर असं आहे आणि या ठिकाणी कलावंत चांगले आहेत. आणि जसं की मी 12 बलुतेदारांना या करोनाच्या काळामध्ये मी स्वतः बोलून घेऊन त्यांना काम दिलं. पथनाट्य वगैरे प्रबोधनासाठी पथनाट्य असेल किंवा काय म्हणतात आता सांगता येणार, जनजागृतीसाठी तसं या ठिकाणी निश्चितपणे चांगले कलाकार निर्माण होतील याची दक्षता महापालिका घेईल असं वाटतं.
सर धन्यवाद अपन वेळात वेळ काढून आमच्या एम सी एम टी व्हीच्या या प्रकट मुलाखतीसाठी आपला अमूल्य वेळ दिलात आणि आपला संघर्ष आपले आत्तापर्यंतचं कार्य आणि भविष्यातले उद्देश कारण भविष्यातला उद्देश तुम्ही एकच सांगितलं की सदैव सतत चांगलं काम करत राहणं आणि जनतेची सेवा करणं या कामाबद्दल तुम्हाला आमच्या एम सी एम टी व्हीतर्फे लक्ष लक्ष शुभेच्छा. लवकरच आमचा हा एम सी एम टी व्हीचा स्टार महाराष्ट्राचे पुरस्कार सोहळा नवी मुंबईमध्ये होणार आहे. आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन आमचा पुरस्कार स्वीकारावा अशी आपणास विनंती आहे. शेवटचा प्रश्न, हा पुरस्कार आपण कोणाला समर्पित करावा? हा पुरस्कार एम सी एम टी व्ही आणि साईसागर एंटरटेनमेंट यांनी जो आता मला पुरस्काराला निवडलेले त्याबद्दल निश्चितपणे आश्चर्य वाटते मला. याबद्दल आपलं एंटरटेनमेंट आणि एम सी एम टी व्हीचे धन्यवाद मानतो. आणि आपण जो विचारलेलं की हा पुरस्कार कोणाला समर्पित करणार, तर हा पुरस्कार मी माझ्या कुटुंबाला आणि समाजातल्या शेवटच्या जनतेला क्या त्या दोघांना मी समर्पित करणार. आणि निश्चितपणे हे दोघांना करताना आनंद होईल, कारण मला जो आनंद मिळतो तो माझ्या कुटुंबाला मिळतो आणि शेवटच्या नागरिकांमधला समाधान केल्यानंतर मिळतो. सर, आणि तिसरी लाट येण्याची शक्यता आहे असं अनेक तज्ज्ञ आणि अनेक शास्त्रज्ञ असं म्हणतात, तर त्यावेळेस आपण नागरिकांना काय सूचना द्याल की कशी काळजी घ्यावी? आता तिसरी लाट येण्याची शक्यता असं शास्त्रज्ञ असं मत आहे, कदाचित ते शास्त्रज्ञ हा अभ्यास करून बोलत असतात त्यामुळे येण्याची शक्यता आहे. परंतु ही लाट येत असताना आता जर पाहिलं तर माझ्याकडे तसं आठवड्यातून जर मी जे रिपोर्ट मिळतो त्याच्यात फार कमी पेशंट, एखादी दोन पेशंट मिळत असतात. मग हे करत असताना मी सुद्धा आजही बंद केलेलं नाही की नागरिकांना मास्क वापरा, अजून त्याच्यानंतर सोशल डिस्टन्सिंग वापरा आणि सॅनिटायझर वापरा किंवा घरी गेल्यानंतर स्वच्छता वापरा, हे आम्ही अजूनही घरोघरी जाऊन सांगत आहोत, वेगवेगळ्या पद्धतीने सांगत आहोत. हे करत असताना दुसऱ्या लाटेमध्ये बालकासाठीचे जे धोके सांगितलेले आहेत त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चांगली एक आय सी यू तयार केलेली आहे, सी सी टी व्ही तयार केली आहे, सर्व बेड्स तयार ठेवलेले आहेत, त्यासोबत औषधंसुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने ठेवलेले आहेत. आणि नागरिकांनासुद्धा हे सांगत आहोत, आमच्या शिक्षकांनासुद्धा आम्ही सांगितलेलं आहे वेळोवेळी की चांगल्या पद्धतीने आपण फक्त जनजागृती करावं. आणि आता जनजागृती हा एकमेव उपाय आहे की ती सिल्ला ठेवू नये म्हणून. आणि जनजागृतीमध्ये आम्ही ज्या सूचना करतो बेसिकली सगळ्यात दोन तीनच आजच्या घडीला विचारात महत्त्वाच्या सूचना होतात. पहिल्यांदा नागरिकांचे लसीकरण करणे, नागरिकांनी मास्क वापरणे, आवश्यकता असेल तरच बाहेर पडणे आणि गेल्यानंतर बाहेर सामाजिक अंतर राखणे आणि याशिवाय घरी आल्यानंतर स्वतःला स्वच्छता ठेवणे, हा आज केवळ एवढाच उपाय उरलेला आहे तिसरी लाट आपल्याला रोखण्यासाठी. त्यामुळं परभणीच्या नागरिकांना मी विनंती करतो की ह्या चार गोष्टी पाळाव्या, लवकरात लवकर आपण लसीकरण करून घ्यावं, बाहेर शक्यतो पडू नये, बाहेर गेलं तर मास्क वापरा, सामाजिक अंतर ठेवा, एखाद्या कामामध्ये थोडासा वेळ झाला तरी चालेल पण सामाजिक अंतर पाळावं आणि घरी आल्यानंतर स्वच्छता पाळावी, एवढं विनंती मी निश्चितपणे करतो. आणि हेच अस्त्र माझ्याकडं आहे तिसरी लाट रोखण्यासाठी. आणि जिल्हा प्रशासन, सिव्हिल सर्जन, आरोग्य विभाग आणि आम्ही सर्व प्रशासन, पोलीस प्रशासन म्हणून आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतो. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून आमच्या एम सी एम टी व्हीला तुमची मुलाखत दिली. असंच आपल्या हातून उत्तरोत्तर कार्य घडत राहो, जनतेची सेवा घडत राहो. आपण परभणी महानगरपालिकेचे आयुक्त आहात, आपल्या हातून आपल्या कार्यकाळात आपण बघितलेले स्वप्न आणि इथं तुमच्या मनामधले जे काही स्वप्न आहेत, हरित परभणी करणे आणि विकासाची कामे करणे यासाठी आमच्या एम सी एम टी व्हीतर्फे तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा. लवकरच आपल्या सगळ्या योजना आणि सगळे स्वप्न पूर्ण व्हावे या शुभेच्छा. जय हिंद. धन्यवाद सर. निश्चितपणे आपण शुभेच्छा दिल्या तर समाज शहर स्वच्छ शहर, सुंदर शहर, हरित शहर आणि विकसित शहर करण्याचं निश्चितपणे मी बांधील आहे आणि ती बांधीलपणा मी बाळगेल. धन्यवाद. धन्यवाद.